संपर्क जरूर होगा। दादा एक शेवटचा मराठी प्रश्न, उद्या निवडणूक जाहीर होते, आकडे जे समोर येतात, अनेक सर्वे येतात वेगवेगळे, आकडे जे समोर येतात ते सर्वाधिक जागा या महायुतीला, अगदी 38-40 पेक्षा जास्त जागा महायुतीला दाखवते, काय तुमचे अंदाज उद्या निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात? तुम्ही कोणत्या सर्वेचा विचार करता? सर्वे वेगवेगळे आलेले आहे, एका सर्वेमध्ये महाविकास आघाडीला जास्तीच्या जागा दाखवलेल्या आहेत, एका सर्वेमध्ये महाविकास आघाडीला कमी जागा दाखवलेल्या आहेत, त्यामुळे सर्वेचा विचार करता जे अंतिम टप्प्यामधले सर्वे असतात त्या सर्वेमध्ये काहीतरी तथ्य असतं, अजून निवडणुका घोषित होतील, फॉर्म भरले जातील, उमेदवार घोषित होतील, त्यानंतर मग त्यातला काही अंदाज व्यक्त करताना काही प्रमाणात अंदाज येत। आता भाऊ, आमदार अपात्र प्रकरणी राष्ट्रवादीतल्या विधान परिषदेच्या आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी सुरू आहे, उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली 6 आठवड्यांची संपूर्ण मुदत दिलेली आहे, परंतु दोन्ही गटाकडनं एकमेकांच्या विरोधात याचिका टाकण्यात आलेल्या आहेत, आणि आता निवडणूक आयोगाने खरं तर शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो अजित पवारांना दिलेला आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीने निकाल दिला त्याच पद्धतीने उपसभापती देखील निकाल देऊ शकतात अशी शंका आहे। असा आहे माझा अपात्रतेचा निर्णय हा विधानसभेच्या विधान परिषदेच्या माननीय उपाध्यक्षांकडे आज सुरू आहे, आणि हे प्रकरण माझ्या दृष्टिकोनातलं न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर कॉमेंट्स करणं उचित होणार नाही।